आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी ग्रीन सिटी उद्देशाला पालिकेने फासला हरताळ. 19,000 झाडांपैकी 6,000 झाडे जगली. अमृत अंतर्गत इचलकरंजी ग्रीन सिटी बनवण्याच्या उद्देशाला नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हरताळ फासला गेला आहे. शहरात वृक्ष लागवडीचे काम दिलेल्या मक्तेदारांनी अटी व शर्तीचा भंग केल्याने 19,000 झाडांपैकी सुमारे 6,000 झाडे जिवंत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, राजू बोंद्रे व पैलवान अमृत भोसले यांनी दिली. या संदर्भात मुख्याधिकारी यांनी योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही बावचकर यांनी सांगितले. इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने अमृत योजना अंतर्गत शहराच्या विविध भागात 1.30 कोटी रुपये खर्चाचे वृक्ष लागवडीचे काम पुणे येथील निसर्ग लँडस्केप डेव्हलपर्स सर्व्हिसेस आणि सांगलीच्या मे रूपनर कन्स्ट्रक्शन व बिल्डर्स या मक्तेदारांना देण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात ठरवून दिलेल्या उद्देशाच्या अवघे 27% काम झाल्याचे सांगून बावचकर म्हणाले, निसर्ग लँडस्केप यांना 30 लाख रुपयांचे 5,000 वृक्ष लावण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यासाठी 6 महिन्यांची मुदत होती. त्यामध्ये नारायणमळा परिसरात 200 पैकी 9, सोलगेमळा सोसायटी परिसरात 500 पैकी 143, अमित प्रोसेसिंग औद्योगिक वसाहत परिसरात 771 पैकी 177, सहकारनगर ते यशवंत चव्हाण पॉलिटेक्निकल परिसरात 325 पैकी 52, सीटीपी ते बिग बाजार परिसरात 142 पैकी 15 झाडे जिवंत असल्याचे आढळून आले आहे. मे रूपनर कन्स्ट्रक्शन यांना 1 कोटी रुपयांचे 14,000 वृक्ष रोपणाचे काम सोपवण्यात आले होते. त्यासाठी 1 वर्षाची मुदत होती. प्रत्यक्षात पाहणीत स्वामी माळा परिसरात 50 पैकी 23, स्टेशन रोड ते डेक्कन कमान परिसरात 62 पैकी 9, वेणुताई विद्या मंदिर परिसरात 125 पैकी 1, गणेशनगर गल्ली नंबर 9 परिसरात 305 पैकी 35, गल्ली नंबर 7 मध्ये 300 पैकी 3, शाळा नंबर 21 आवारात 70 पैकी 9, समाजवादी प्रमोदनी परिसरात 95 पैकी 45, भारतमाता हाऊसिंग सोसायटी ते पेट्रोल पंप परिसरात 238 पैकी 55, शिकलगार वसाहत परिसरात 351 पैकी 18, जुना वैरण बाजार ते नदी जॅकवेल परिसरात 200 पैकी 5, जुना टाकवडे वेस्ट ते बौद्ध विहार परिसरात 450 पैकी 83 झाडे जिवंत असल्याचे आढळून आले. एकूणच 19,000 झाडांपैकी सुमारे 6,000 झाडेच जिवंत असल्याचे आढळून आले आहे. या दोन्ही मक्तेदारांनी कामाची पूर्तता करताना घालून दिलेल्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. त्याचबरोबर या वृक्षांची देखभाल व संगोपन याकडे दुर्लक्ष केलं. या सर्वांकडे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्षच केले गेले. एकूणच ग्रीन सिटी बनवण्याच्या उद्देशाला हरताळ फासला गेला असून या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे बावचकर यांनी सांगितले. शहरासाठी अमृत सिटी योजनेतून ग्रीन सिटी करण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्याचबरोबर 14व्या वित्त आयोगातून 30 लाख रुपये वृक्षारोपणासाठी मंजूर झाले होते. अशा पद्धतीनं एकूण 19,000 वृक्षारोपण आणि त्याच्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. तशा स्वरूपाचा काउन्सिलचा ठराव करून कार्यादेश देण्यात आले होते. 6 महिन्याच्या नंतर प्रत्यक्षात ती परिस्थिती बघितल्यावर या सगळ्या ग्रीन सिटीच्या योजनेला ज्याला केंद्र सरकारनं निधी पुरवला, ज्याला 14व्या आयोगातनं निधी उपलब्ध झाला, या सगळ्या योजनेला हरताळ फासल्याचं लक्षात येते. कारण प्रत्यक्षामध्ये केवळ 19,000 पैकी 6,000 झाडं जागेवर दिसून येत आहेत. गेल्या 6 महिन्यामध्ये त्याच्यासाठी कुठलीही देखभाल, दुरुस्ती, खत, पाणी, त्याचं संगोपन हे केलं नाही आणि त्यामुळं नगरपालिकेनं केलेल्या मक्तेदारांच्या बरोबरच्या करारातील ज्या अटी आहेत, अटी आणि शर्तींचा मोठ्या प्रमाणावर भंग केला आहे. त्यामुळं या सगळ्या योजनेला हरताळ फासल्याचं लक्षात येतं आहे. त्यामुळं आमची मागणी आहे की जे मक्तेदार आहेत त्या मक्तेदारांच्यावर कारवाई करावी. त्यांनी जर फसवणूक केली असली तर त्यांना नोटीस काढून तशा स्वरूपाचे त्यांना आदेश देण्यात यावेत, सूचना देण्यात याव्यात. आणि हे जर सगळं केलं नाही तर मुख्याधिकारी नगराध्यक्षांच्या विरोधात आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा आमचा मनोदय आहे.
महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे।